करण्यासाठी का विलंब झाला? कारण केंद्रीय संगणक सुविधा CCF विभाग जबाबदार आहे, अशी माहिती समोर येत आहे. निकालासाठी उपयुक्त माहिती देण्यास या विभागाकडून टाळाटाळ केली जात आहे. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर संजय देशमुख यांनी यंदापासून सुरू केलेल्या ऑनलाईन असाइनमेंट लागलेल्या उशिराचा थेट फटका निकालाला बसला आहे. बुधवारी रात्री 10 रात्रीपर्यंत फक्त 10% विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर करण्यात आल्याचे समजते. निकालाच्या विलंब प्रश्नी ऑनलाईन असाइनमेंट राबविणाऱ्या कंपनीकडे बोट दाखवले जात असताना आता विद्यापीठांच्या काही विभागाकडून असहकार सुरू झाल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. उत्तरपत्रिकेचे मूल्यांकन झाल्यानंतर पुढील प्रक्रिया पूर्ण करण्यास CCF विभागाची भूमिका महत्त्वाची असते. मुंबई विद्यापीठाच्या परीक्षेचा विभागाला आवश्यक असलेली आकडेवारी CCFकडे असते, मात्र ती परीक्षा विभागाला देण्यासाठी टाळाटाळ होत असल्याने गोंधळ उडत असल्याचे समोर आलेले आहे. विद्यार्थ्यांचे भविष्य पणाला लागले असताना CCFचा अहंकार संतापजनक असल्याचे बोलले जात असून संबंधितावर कारवाई करण्याची जोर धरून ठेवलेला आहे. परीक्षा विभाग व CCFमधील असामान्यता फटका विद्यार्थ्यांना बसू नये, त्यामुळेच आम्ही कुलगुरूकडे संबंधितावर कारवाई केल्याची मागणी केलेली आहे.